एकीकडे उद्धव ठाकरेंकडून सातत्यानं हल्ला केला जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकल्याच त्यांच्यावरच्या आरोपांवर रोख ठोक उत्तर देत थेट उद्धव ठाकरेंविरोधात फटाके फोडल्याचं पाहायला मिळालं. काय वैयक्तिक मला काही स्वार्थ नव्हता. तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, दादांना पण माहित आहे तो विषय. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सगळ्या आमदारांना आमच्या हे माहीत होतं, त्यांची सगळ्यांची भावना होती. परंतु अजितदादांनी आणि कोणी सांगितलं की एकनाथ शिंदे नको तुमचं साय सांगितलं मला माहीत नाही, परंतु आम्हाला सांगितलं गेलं की ही जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे. आम्ही म्हणालो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी कधीही कुठल्याही पदाची लालसा केलेली नव्हती, करणारही नाही. पण एकदा अजितदादा बोलता बोलता मंत्रालयामध्ये बोलून गेले. सुधीर जोशी आणि मनोहर जोशींचा किस्सा सुरू होता अपघाताचा, तेव्हा अजितदादा म्हणाले अहो इथं पण अपघातच झालेला आहे. मग मी त्यांना बाजूला घेऊन विचारलं, ते बोले आमचा कोणाचाच विरोध असण्याचं कारणच नाही, तुमच्या पक्षाचा तो निर्णय होता. पण मी कधीही विचारलं नाही. त्यानंतर मी विसरून गेलो सगळं, मी सगळं विसरून गेलो आणि मला त्या पदाचा मोह कधी नव्हता कधी, आणि मी कधी त्याची अपेक्षाही केली नाही. सुरुवातीला मला सांगितलं होतं म्हणून, आणि जेव्हा ठरलं की बाबा नाही, आमच्या साहेबांना उद्धव साहेबांना सांगितलंय पवार साहेबांनी की तुम्ही व्हा, नो प्रॉब्लेम. मी एकाही शब्दाने बोललो नाही, साहेब आगे तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहोत. बिलकुल असं सत्तेच्या मोहापायी, बिलकुल पदाच्या लालसेपोटी आम्ही गेलो नाही, नाहीतर इतके मंत्री सत्ता मधून बाहेर आले नसते. आज आम्ही जो हा निर्णय घेतला आहे याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं कारण ज्या पद्धतीने जे काही सुरू होतं, कुणी वैयक्तिक हा दादा जयंतराव घेऊ नका, जे वैयक्तिक कुणी घेण्याची आवश्यकता नाही. आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढची निवडणूक जिंकू किंवा काय कसं होईल या सगळ्या विवंचनेत सगळे होते. आणि ते मला वारंवार सांगायचे, आपले नॅचरल अलायन्स भाजप बरोबर आहे, शिवसेना भाजप युती म्हणून आपण लढवलोय. आज बाळासाहेब आणि अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोदजींनी ही युती घडवली होती, आपण हे का करतोय, आपण याच्यातून दुरुस्ती करा, आपण उद्धव साहेबाला सांगा की हे चालणार नाही, हे बदला. मी 5 वेळा हा प्रयत्न केला, 5 वेळा हा प्रयत्न केला. केसरकर त्याला साक्षीदार आहेत, परंतु आम्हाला यश मिळालं नाही, आम्हाला अपयश आलं त्याच्या